नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मिसेस सीमा पाटील फर्ग्युसन महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता राज्यशास्त्र पाठ्यपुस्तकातील एक एकोणीसशे एक्क्याण्णव नंतरचे जग याविषयी चर्चा करणार आहोत या पाठामध्ये आपण एकोणीसशे एक्क्याण्णव नंतरच्या पाच महत्वाच्या घडामोडींचा विचार करणार आहोत विद्यार्थ्यांनो आपण आज प्रकरण एका नंतरचे जग या प्रकरणामध्ये शीतयुद्धानंतरच्या पाच महत्वाच्या घडामोडींचा विचार करणार आहोत एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर ज्या काही महत्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत त्या जाणून घेण्याआधी आपल्याला आधी, आप आधी पार्श्वभूमी विचारात घ्यावी लागेल विद्यार्थ्यांनो तुम्हाला माहिती आहे की दोन महायुद्ध घडून आली पहिले महायुद्ध आणि दुसरे महायुद्ध पहिले महायुद्ध झाले अठ्ठावीस जुलै एकोणीसशे चौदा ते अकरा नोव्हेंबर एकोणीसशे अठरा पहिल्या महायुद्धानंतर जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करण्यासाठी एक महत्त्वाची अशी संघटना असावी या दृष्टिकोनातून राष्ट्रसंघ या संघटनेची स्थापना करण्यात आली परंतु राष्ट्रसंघ हा शांतता निर्माण करण्यामध्ये अयशस्वी ठरला आणि म्हणून दुसरे महायुद्ध घडून आले याच्यामध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान जागतिक स्तरावर अशी एक संघटना असावी की जी जागतिक स्तरावर शांतता निर्माण करेल या दृष्टिकोनातून संयुक्त राष्ट्र ही संघटना स्थापन करण्यात आली दुसरे महायुद्ध घडून आले एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीसशे पंचेचाळीस आणि पहिले महायुद्ध तसेच दुसरे महायुद्ध या दोन्ही महायुद्धांमध्ये युरोप खंडाचा समावेश होता म्हणजेच काय दोन्ही महायुद्ध ही युरोप खंडामध्ये घडून आलेली आहेत या महायुद्धाचा परिणाम असा झाला की युरोप केंद्रित राजकारणाचा शेवट झाला आणि युरोपची विभागणी झाली दोन विचार प्रणाली उदयास आल्या साम्यवादी आणि भांडवलच्याही म्हणजेच काय तर शीतयुद्धाच्या दरम्यान दोन ध्रुव निर्माण झाली दोन भिन्न विचारसरणी असलेले देश अस्तित्वात आले महासत्ता म्हणून ओळखल्या गेल्या या दोन सत्ता आणि या दोन्ही सत्तांच्या विचारसरणींमध्ये फरक होता अमेरिकेने भांडवलशाही विचारसरणी स्वीकारली आणि साम्यवादी विचारसरणी सोवियत रशियाने स्वीकारली प्रथम आपण शीतयुद्ध याचा अर्थ समजावून घेऊ शीतयुद्ध म्हणजे प्रत्यक्ष युद्ध नाही तर युद्धासारखी परिस्थिती शीतयुद्ध संघर्षाचे आपल्याला वेगवेगळे पैलू दिसून येतात त्याच्यामध्ये राजकीय विचारप्रणाली आर्थिक सुरक्षा या वेगवेगळ्या पैलूंचा समावेश होतो एकोणीसशे एक्क्याण्णव पर्यंत जगामध्ये दोन महासत्ता अस्तित्वात होत्या सोवियत रशिया आणि अमेरिका एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये सोवियत रशियाचे विघटन झाले आणि एकमेव महासत्ता अस्तित्वात राहिली ती म्हणजे अमेरिका शीतयुद्धाच्या दरम्यान सोवियत रशिया आणि अमेरिका यांच्यामध्ये छोटे छोटे संघर्ष उद्भवलेले होते त्याच्यामध्ये बर्लिनची भिंत आहे किंवा क्युबातील क्षेपणास्त्राचा प्रसंग आहे त्यामध्ये एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये बर्लिनची भिंत पडली तुम्हाला माहिती आहे बर्लिनची भिंत किंवा बर्लिन ही जर्मनीची राजधानी आहे आणि बर्लिन किंवा बर्लिनच्या भिंतीमुळं पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनी अशी दोन विभागांमध्ये विभागणी झालेली होती पूर्व जर्मनी सोवियत रशियाच्या अधिपत्याखाली होती आणि पश्चिम जर्मनी अमेरिकेच्या अधिपत्याखाली होती दोन्ही देशांच्या विचारसरणीमध्ये फरक असल्यामुळे अप्रत्यक्षरित्या पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनी अशी दोन विभागात विभागणी झाली आता आपण शीतयुद्धोत्तर काळातील पाच घटनांचा आढावा घेणार आहोत या पाच घटनांमध्ये महत्वाच्या घटना आहेत त्या म्हणजे शीतयुद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्रांचा उदय एकध्रुवीयतेचा उदय मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप दहशतवाद बहुध्रुवीयता आणि प्रादेशिकतावाद पहिली घडामोड आहे ती म्हणजे शीतयुद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्रांचा उदय शीतयुद्धाचा कालखंड होता एकोणीसशे पंचेचाळीस ते एकोणीशे एक्क्याण्णव अमेरिका आणि सोवियत रशिया यांच्यामध्ये छुपे युद्ध किंवा सुप्त संघर्ष असलेले आपल्याला दिसून येतात शीतयुद्धाचा शेवट झाला एकोणीशे एक्क्याण्णव जेव्हा सोवियत रशियाचे विघटन झाले एकोणीशे एकोणनव्वद मधील पूर्व युरो युरोपातील क्रांतीनंतर आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये दोन महत्वाचे प्रवाह निर्माण झाले पहिला प्रवाह म्हणजे स्वयंनिर्णयाचा हक्क यावर आधारित वंशिक राष्ट्रवादाचा राष्ट्रवादाच्या संकल्पनेचा आग्रह आणि दुसरा प्रवाह द्विध्रुवीयतेचा असत सोव्हिएत रशियाच्या विघटनामुळे एक महासत्ता लोप पावली आणि जगात द्विध्रुवीयता नष्ट झाली शीतयुद्धाच्या शेवटाबरोबर अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या दोन महासत्तांनी व्यापलेली आंतरराष्ट्रीय व्यवस्था संपुष्टात आली याच काळात सोव्हिएत रशियाचे विघटन होऊन नवीन राष्ट्रे उदयास आली पूर्व युरोपमधील क्रांती ही अधिक स्वातंत्र्य आणि स्थैर्य मिळावे म्हणून लोकसमूहाची अस्मिता प्रबळ होऊन वांशिकतेवर आधारित स्वतंत्र राष्ट्र निर्मितीच्या मागण्या होऊ लागल्या शीतयुद्धानंतर नवीन राष्ट्रे निर्माण झाली युरोपमध्ये नव्या राष्ट्रांचा उदय झाला चेकोस्लोवाकियाचे चेक गणराज्य आणि स्लाव गणराज्य या दोन राष्ट्रांमध्ये विभाजन झाले युगोस्लावियाचे विघटन होऊन क्रोएशिया स्लोवेनिया सर्बिया बोस्निया आणि हर्जेगोविना उत्तर मेसिडोनिया मॉन्टेनिग्रो ही राष्ट्रे उदयास आली रशियाच्या विघटनातून काही नवी राष्ट्रे अस्तित्वात आली जशी की आर्मेनिया मॉल्डोवा एस्टोनिया लाटविया लिथुआनिया जॉर्जिया अझरबैजान ताजिकिस्तान किर्गिझस्तान बेलारूस उझबेकिस्तान युक्रेन कझाकस्तान आणि रशिया स्वशासनाच्या हक्कावर आधारलेल्या वंशिक राष्ट्रवादाला अनुसरून नव्या राष्ट्रांच्या निर्मितीचा प्रवाह जगाच्या इतर भागांमध्ये दिसून आला आणि त्यामुळे काही नवे देश जे स्वतंत्र राज्य म्हणून उदयास आले ते म्हणजे पूर्व तिमोर इंडोनेशियापासून स्वतंत्र एरिट्रिया इथिओपियापासून स्वातंत्र्य दक्षिण सुदान सुदानपासून स्वातंत्र्य आजही वंशिक राष्ट्रवादावर आधारित स्वातंत्र्याच्या मागण्या होत आहेत कॅटलोनिया स्पेन पासून स्वातंत्र्य हवे आहे कोसोवो सर्बिया पासून स्वातंत्र्य हवे आहे त्याच पद्धतीनं युरोपातील काही देशांनी कोसोवाचा स्वतंत्र देशाचा दर्जा मान्य केलेला आहे तसेच चेचन्या रशिया पासून स्वातंत्र्य हवे आहे दुसरी घडामोड आहे ती म्हणजे एक ध्रुवीय जागतिक व्यवस्थेचा उदय एकोणीसशे नव्वद मध्ये इराकने कुवेतवर आक्रमण करून कुवेतच्या भूप्रदेशाचा ताबा मिळवला आणि याचे पडसाद जागतिक स्तरावर उमटले संयुक्त राष्ट्राने या प्रकरणाची दखल घेत यावर चर्चा केली आणि इराक विरुद्धच्या कारवाईत पुढाकार घेत अमेरिकेने एका बहुराष्ट्रीय सैन्याचे नेतृत्व केले या युद्धात कुवेतची इराकच्या ताब्यातून सुटका केली तेव्हा अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या मते हा एक नैतिक विजय होता आणि या नव्या जागतिक परिस्थितीला त्यांनी न्यू वर्ल्ड ऑर्डर अशी संज्ञा वापरली त्यामुळे अमेरिकेच्या जा या जागतिक कृतीला जागतिक स्तरावरती पाठिंबा मिळाला यामध्ये सोवियत रशिया चीन नाटो मधील काही देश इस्रायल अरब किंवा सौदी अरेबियाचा देखील समावेश होता अंतर्गत समस्यांनी ग्रासलेल्या सोव्हिएत रशियाचे एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये विघटन झाले अमेरिकेसमोर फारसे वैचारिक आव्हान उरलेले नव्हते त्यामुळे कालांतराने नवीन जागतिक व्यवस्था या अर्थ राष्ट्रीय सुरक्षेशी जोडून जागतिक पातळीवर अमेरिकेने किंवा अमेरिकन वर्चस्वाला आणि नेतृत्वाला सर्व मान्यता आहे असा घेण्यात आला त्यामुळं एकध्रुवीय जागतिक व्यवस्थेची ही पहिलीच अभिव्यक्ती मांडली जात आता इराक आणि कुवेत यांच्यामध्ये जे जा युद्ध झालं त्या युद्धाची काही कारणे आपल्याला दिसून येतात कुवेत व सौदी अरेबियाने आपले कर्ज माफ करावे यासाठी इराकने त्यांच्यावर दबाव टाकला मात्र त्यास कुवेत व सौदी अरेबियाने नकार दिला व ओपेक कोटा वाढवून तेलाच्या किमती कमी केल्यामुळे इराकी अर्थव्यवस्थेला धोका निर्माण झाला कुवेत हा इराकचाच भाग आहे हे एकोणीसशे बत्तीस साली स्वतंत्र झालेला कुवेतला तेव्हाच सरकारने घोषित केले होते अशी त्यांची भावना होती इराकने कुवेतवर दोन ऑगस्ट एकोणीसशे नव्वद साली हल्ले केले व युद्धाला सुरुवात झाली हे पहिले आखाती युद्ध म्हणून ओळखले जाते ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म च्या माध्यमातून जगातील जवळपास पस्तीस देश इराकच्या विरोधामध्ये आणि कुवेतच्या बाजूने उभे राहिले अमेरिकेने यात महत्वाची भूमिका बजावली पण शेवटी इराकी आक्रमणातून कुवेतला अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे एक्क्याण्णव ला मुक्त करण्यात आले आता ओपेक म्हणजे काय तर ओपेक ही तेल निर्यात देशांची एक संघटना आहे यामध्ये इराण इराक कुवेत नायजेरिया सौदी अरेबिया अल्जेरिया इत्यादी तेरा आखाती राष्ट्रांनी तेल उत्पादक राष्ट्रांचे हित जोपासण्यासाठी एकोणीसशे साठ साली ओपेकची स्थापना केली कुवेतने या संघटनेच्या द्वारे इराकी अर्थव्यवस्थेला अडचणीत आणले परिणामी इराक कुवेत युद्धाची ठिणगी पडली शीतयुद्धाच्या शेवटानंतर म्हणजेच सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर अमेरिका जगात एक प्रबळ राष्ट्र म्हणून प्रस्थापित झाले अमेरिकेच्या या वर्चस्वाला राजकीय आर्थिक अशा अनेक बाजू होत्या राजकीय दृष्ट्या पूर्व युरोपातील अनेक पूर्वाश्रमीच्या साम्यवादी राजवटींनी अमेरिके उदारमतवादी लोकशाही तत्वांवर आधारलेली शासन प्रणाली स्वीकारली सुशासनाची संकल्पना सुद्धा लोकशाहीशी जोडली गेली त्यामुळे आर्थिक क्षेत्रात देखील बऱ्याच देशांनी समाजवादी अर्थव्यवस्थेचा त्याग केला उदारमतवादी लोकशाही म्हणजे काय उदारमतवादी लोकशाही हा प्रातिनिधिक लोकशाहीचाच एक प्रकार आहे जागतिक स्तरावर आज उदारमतवादी लोकशाही व्यवस्था ही एक प्रबळ राजकीय विचारधारा आहे आणि यात वैयक्तिक स्वातंत्र्याला अत्यंत महत्वाचे स्थान असते उदारमतवादी लोकशाहीची काही ठळक वैशिष्ट्ये आपल्याला दिसून येतात जसे की सार्वत्रिक मताधिकार स्वतंत्र आणि न्याय निवडणुका स्पर्धात्मक पक्षीय राजकारण कायद्याचे राज्य इत्यादी अमेरिकन वर्चस्वाचा आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे तिचे सॉफ्ट पॉवर सैनिकी बळाचा वापर न करता दुसऱ्या देशावर प्रभाव टाकणे म्हणजे सॉफ्ट पॉवर आणि हा प्रभाव पाडण्यासाठी आर्थिक सामाजिक सांस्कृतिक आणि इतर साधनांचा वापर केला जातो अमेरिकन समाजशास्त्रज्ञ जोसेफ नाय यांनी सत्तेचे विभाजन दोन प्रकारात केले आहे हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवर हार्ड पॉवर म्हणजे काय तर अशी क्षमता जी दुसऱ्यांना त्यांच्या प्राधान्यक्रमाच्या आणि इच्छेच्या विरुद्ध वागण्यास भाग पाडते यात धमकी आणि प्रलोभने दाखवून दुसऱ्यांवर सक्ती करणे यांचा समावेश होतो याविरुद्ध सॉफ्ट पॉवर म्हणजे काय तर सॉफ्ट पॉवर म्हणजे अशी क्षमता ज्यामुळे तुम्हाला हवे तेच दुसऱ्यांना हवेसे वाटेल अधिक स्पष्ट करायचे असल्यास सक्तीपेक्षा आकर्षण निर्माण करून स्वतःची ध्येये साध्य करण्याची क्षमता म्हणजे सॉफ्ट पॉवर होय अमेरिकन सॉफ्ट पॉवरची आपल्याला काही उदाहरणं पाहता येतील जसे की शैक्षणिक देवाणघेवाण कार्यक्रम आंतरजाल फूड चेन्स इत्यादी शैक्षणिक देवाणघेवाण कार्यक्रमामध्ये आपल्याला असे सांगता येईल की अमेरिका हा देश विद्यार्थ्यांसाठी अतिशय अनुकूल आहे गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिकेत शिकणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा आकडा हा भरपूर वाढला आहे दुसरे उदाहरण आहे आंतरजाल आंतरजालाद्वारे लोकशाही व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रसार ही सुद्धा अमेरिकेच्या सॉफ्ट पॉवरचाच एक भाग आहे तिसरं उदाहरण आहे फूड चेन्स अमेरिकन फूड चेन्सला जागतिक ओळख लाभलेली आहे जसे की मॅकडॉनल्ड सबवे पिझ्झा हट बर्गर किंग इत्यादी उदाहरणे आपल्याला यामध्ये सांगता येतात तिसरी घडामोड आहे शीतयुद्धोत्तर काळातील ती म्हणजे मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप मानवी हक्क म्हणजे काय हक्क म्हणजे सामाजिक जीवनातील अशी परिस्थिती की जिच्याशिवाय कोणतीही व्यक्ती स्वतःचे जीवन उत्तम प्रकारे जगू शकणार नाही हक्क हे अनेक प्रकारचे असतात जसे की नैसर्गिक हक्क नैतिक हक्क वैज्ञानिक हक्क इत्यादी राष्ट्रांचे विघटन आणि नव्या राष्ट्रांचा उदय या प्रक्रिया नेहमीच शांततामय असतीलच असे नाही उदाहरणार्थ युगोस्लावियाच्या बोस्निया आणि हर्जेगोविना प्रांतांमध्ये प्रचंड प्रमाणात वंशिक हिंसाचार झाला चेचण्या तिमोर एरिट्रिया या प्रदेशांमध्ये देखील संघर्ष सुरू होता हिंसेच्या या प्रसंगांमध्ये मानवी हक्कांच्या होत असलेल्या पायमल्लीमुळे लोकांमध्ये चिंतेचे वातावरण होते एक महत्वाची जागतिक संघटना म्हणून संयुक्त राष्ट्रे या देशांमध्ये हस्तक्षेप करून संघर्षाची किंवा युद्धाची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न करते कारण शांतता रक्षण हे संयुक्त राष्ट्राचे प्रमुख कार्य आहे चितुद्धोत्तर काळामध्ये प्रदेशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून हस्तक्षेप सुरू ठेवतात परंतु येथे या हस्तक्षेपाचे उद्दिष्ट केवळ चालू असणारे युद्ध थांबवणे हे नसून भविष्यात अशाच प्रकारच्या संभाव्य युद्धांना आळा घालणे किंवा शांतता प्रस्थापित करणे आणि पीडितांच्या मानवी हक्कांचं संरक्षण करणे हेच आहे याच कारणांसाठी संयुक्त राष्ट्राने कंबोडिया सोमालिया युगोस्लाविया या देशांमध्ये दे हस्तक्षेप केलेला आपल्याला दिसून येतो एकोणीसशे नव्वदचे दशक हे मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्ण काळ म्हणून ओळखला जातो कारण मानवी हक्कांबद्दलची वाढती जागरूकता आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांमध्ये त्यांना मिळालेल्या पाठबळामुळे मानवतावादी हस्तक्षेप या हक्क संरक्षणाच्या नवीन संकल्पनेचा उदय झाला पुढची घडामोड आहे ती म्हणजे दहशतवाद दहशतवाद म्हणजे काय समाजात भीती निर्माण करून राजकीय धार्मिक आणि वैचारिक उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या हेतूने चालविलेल्या किंवा निर्माण केलेला धाक म्हणजे दहशतवाद होय अकरा सप्टेंबर दोन हजार एक रोजी झालेला न्यूयॉर्क ट्रेड सेंटर आणि वॉशिंग्टन डी सी मधील पेंटागण हल्ल्याने दहशतवादाचे एक नवे रूप जगासमोर आले दहशतवादाची संकल्पना तशी जुनी आहे समाजात भीती निर्माण करून राजकीय धार्मिक वैचारिक उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या हेतूने हिंसाचार घडवून आणला जातो साधारणपणे सरकारी संस्था आणि अधिकारी यांना प्रामुख्याने लक्ष केले जाते एकोणीसशे बहात्तर मध्ये म्युनिक येथे इस्रायलच्या ऑलिम्पिक संघावर पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी केलेला हल्ला हा सुद्धा आधुनिक दहशतवादाचे पहिले उदाहरण म्हणून आपल्याला सांगता येऊ शकते त्यानंतर दहशतवादी संघटनांचे उद्दिष्ट किंवा दहशतवादी संघटनांचे वेगवेगळे प्रकार आपल्याला दिसून येतात दहशतवादी संघटना विमान अपहरणे बॉम्बस्फोट आणि राजकीय नेत्यांची हत्या अशा मार्गांचा वापर करू लागतात पारंपरिक दहशतवादाचा जर आपण विचार केला तर पारंपरिक दहशतवाद हा मुख्यतः सरकारी संस्थांना लक्ष करत असे दहशतवादी सहसा काही विशिष्ट लोकसमूहांच्या हक्कांसाठी लढत असत दहशतवादी कारवायांचा अनेकदा वेगवेगळ्या फुटीरतावादी चळवळींशी संबंध येतो जर आपण आधुनिक दहशतवादाचा विचार केला तर आधुनिक दहशतवाद अनेक पातळ्यांवर वेगळा ठरतो आज दहशतवादी विशिष्ट भौगोलिक क्षेत्रातील विशिष्ट लोकसमूहांसाठी लढत आहेत दहशतवादी संघटना अमूर्त स्वरूपाच्या धार्मिक विचारसरणीने प्रेरित झालेल्या असतात आणि त्यांचा लढा हा अमूर्त स्वरूपाची धार्मिक ध्येय साध्य करण्यासाठी असतो त्यासाठी वैश्विक पातळीवर वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात दहशतवादी हल्ल्यांचा जर आपण विचार केला तर दहशतवादी हल्ल्याची अनेक उदाहरणे आपल्याला देता येतील याच्यामध्ये बाली येथे झालेला हल्ला माद्रिद हल्ला लंडन येथील हल्ला मुंबईमध्ये घडून घडून आलेला हल्ला पाचवी घडामोड आहे ती म्हणजे बहुध्रुवीयता आणि प्रादेशिकतावाद शीतयुद्धोत्तर काळात अमेरिकेने जागतिक व्यवस्थेवर अधिपत्य गाजवण्यास सुरुवात केली आणि या काळात अमेरिकेच्या लष्करी आणि आर्थिक ताकदीला कोणीही आव्हान देऊ शकत नव्हते आणि त्यामुळे ही एकमेव महासत्ता म्हणून उदयास आली परंतु महासत्ता होण्यासाठी आणि ते स्थान टिकवण्यासाठी आर्थिक संपन्नता आणि लष्करी बळ हे दोनच निकष नाहीत जागतिक पातळीवर देशाचा महासत्ता म्हणून उदय त्याच पद्धतीनं आपण जे पाहिले हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवर या दोघांच्या एकत्रीकरणामुळे होतो हार्ड पॉवर मध्ये आर्थिक निर्बंध आणि लष्करी बळ अशा गोष्टी येतात तर सॉफ्ट पॉवरमध्ये देशाची प्रतिष्ठा सांस्कृतिक प्रभाव आणि परंपरा हे घटक येतात अलीकडच्या काळात अमेरिकेच्या प्रबळ स्थानास प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आव्हान दिले गेले आहे उदाहरणार्थ युरोपियन युनियन त्यालाच आपण ई यू असं म्हणतो या युरोपियन युनियन मार्फत युरोपात आर्थिक आणि प्रादेशिक एकीकरण झालेले दिसते चीन आणि जपान त्यापाठोपाठ भारतामुळे सुद्धा जागतिक व्यवस्थेत आशियाचा प्रभाव वाढलेला आपल्याला दिसतो रशियाचे लष्करी शक्ती म्हणून झालेले पुनरुत्थान आणि नव्या प्रादेशिक संघटनांचे वाढते महत्व यामुळे सुद्धा एक ध्रुवीय जागतिक व्यवस्थेचे बहुध्रुवीय व्यवस्थेमध्ये रूपांतर होताना आपल्याला दिसून येत कारण अमेरिका प्रणित एकध्रुवीय जगास अनेक देश अनेक शक्तिशाली देश आज आव्हान देत आहेत अमेरिका प्रणित एकध्रुवीय जगास चीनने शक्तिशाली आव्हान दिलेले आहे एकोणीसशे सत्तरच्या मध्यात डेंग शापिंग यांच्या नेतृत्वाखाली चीनने उदारीकरणाचे धोरण स्वीकारले आणि आर्थिक प्रगती साध्य केली त्यामुळे चीनने जगात एक प्रबळ स्थान प्राप्त केले एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये आणखी काही नाट्यमय घटना घडल्या चीनने वन बेल्ट वन रोड आणि चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडोर यासारखे महत्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यास सुरुवात करून आपले प्रभाव क्षेत्र निर्माण केले मध्य आशिया आणि पूर्व आशिया या प्रदेशांवर वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली आफ्रिकेत देखील प्रवेश करून शेजारी देशांपली पलीकडे प्रभाव पाडण्याची आकांक्षा दाखवली दक्षिण चिनी सागरावर आपला हक्क सांगण्याकरिता चीन आपले नौदल व वायुसेना भक्कमपणे उभारत आहे रशिया सुद्धा ऊर्जा स्त्रोत्रांची मह महासत्ता म्हणून उदयास आली आहे हल्लीच्या काळात तेथे आर्थिक स्थैर्यामुळे राष्ट्रनिष्ठा निष्ठा राष्ट्रनिष्ठा जागृत होऊन लष्कराचा प्रभाव वाढलेला दिसतो रशिया हा शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन एस सी ओचा चा संस्थापक सदस्य असल्यामुळे मध्य आणि पूर्व युरोपात रशियाचा बऱ्यापैकी प्रभाव कायम आहे असे दिसते आज घडीला इंडो पॅसिफिक प्रदेशाचे महत्व सुद्धा वाढलेले आहे चीन वा चीन आणि भारतासारख्या देशांमुळे झालेली आर्थिक वृद्धी किंवा दक्षिण महासागरातील संघर्ष यामुळे आसियानचे वाढलेले महत्व आणि पॅसिफिक प्रदेशामध्ये अमेरिकेला असणारा रस यामुळे या, या प्रदेशाचे महत्व आणखी वाढीस लागलेले आहे त्यामुळे भविष्यात भारताची या प्रदेशामध्ये महत्वाची भूमिका असेल विद्यार्थ्यांनो आपण या भागात एकोणीसशे एक्क्याण्णव नंतरच्या पाच महत्वाच्या घडामोडींचा अभ्यास केला या पुढच्या भागामध्ये आपण शीत युद्धोत्तर काळामध्ये ज्या महत्वाच्या प्रादेशिक संघटना निर्माण झालेल्या आहेत त्यांचा अभ्यास करणार आहोत धन्यवाद なるほど。